चैनल नवनवीन वीडियो पाहण्यासाठी आई चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद. पाच पंचवीस धन्याने गाव हवाली केला, तुम्हाला त्याचा विसर पडला. धनी म्हणजे भगवंत आणि गाव म्हणजे तुम्हाला हा साडेतीन हाताचा देह दिलाय, त्या देहाला नाथ महाराजांनी गाव हा शब्द वापरला. देह भरला पाचानी, पाच पंचवीस झाले धनी धनी. शेवटी गुंतले आपले याचे व्यसनी, धन्याचे विसरून गेले की जी माय बाप माय बाप. धन्याने तुमच्या गाव हवाली केला केला, तुम्हाला त्याचा विसर पडला. शेवटी यमाजी बुवाचा टोला की जी माय बाप. गावात तुमच्या भरपूर वस्ती आहे, तोवर आपले हित पाहे पाहे. जर आल्या उपाय मग काहीच नचले की जी माय बाप माय बाप. डोळे गावची लागतील कवाळे कवाळे, नाका पुरुष मुड पडे, तोंडापुरची बत्तीस खेळे ओस पडू लागतील की जी माय बाप. वा. म्हणून महाराज म्हणले, जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत हरिनाम सत्य करा, तोपर्यंत अन्नदान करा, तोपर्यंत पंढरपूरचा पायी सोहळा करा. तारुण्याच्या मागू लागेल, आईशी तुमच्या देहाची फजिती होईल की जी माय बाप. पायगाव दुखायचे चालू राहतील, गुडगे गावचे मेटे मारतील, हाता पुरे वाळून जातील, आईशी फटफटीची होईल की जी माय बाप. आईशी तुमच्या गावाची आबादी झाली, ती पाहून नाथ महाराजांना दया आली. मग त्यांनी काढून रसायन वली, तुमच्या गावाची आबादी केली की जी माय बाप. भक्तीचा करो निकाडा, नामस्मरणाचा धडपुडा, संतांनी उतारा दिला की जी माय बाप. एका जनार्दना शरण शरण, दिव्य उतरू रसायन, छेदोनी भवाचे बंधन, वैकुंठी वास करी विला की जी माय बाप. हवाली केला गाव धन्या, हवाली केला गाव.